नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन अलिबाग चेंढ्रे येथील पीएनपी नाट्यगृह दिनांक पंधरा जून रोजी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं अचानक लागलेल्या या भीषण आगीने संपूर्ण पीएनपी नाट्यगृहाची इमारत हा हा म्हणता भस्मसात केली या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरलेत या दुर्घटनेमुळे करोडो रुपयांचं आर्थिक नुकसान तसंच अलिबाग तालुक्याची सांस्कृतिक हानी झाल्याचं समस्त रसिक तसंच नागरिकांमधून बोललं आहे संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास ही आगीची भयानक घटना घडली नाट्यगृहात दुरुस्तीचं काम सुरू असताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं समजतंय घटनेची माहिती समजताच आमदार जयंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न आहेत मात्र आगीची व्याप्ती भीषण असल्याने अनंत अडचणी येत आहेत पीएनपी नाट्यगृहात कोणताच कार्यक्रम नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकरसह ब्युरो अलिबाग नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन